नमस्कार, मी रत्नकांत आपल्यासमोर सादर करतो आहे मनाच्या तळघरातला प्रकाश. कवी आहे प्रकाश गणपत जाधव. सादर करतो आहे पुढील कविता, तुला काय म्हणायचे होते. तुफानालाही पाजर फुटायचा तुझ्या पहाडी आवाजात, आभाळही फाटायचं तुझ्या धमाल चालण्यात, गब्बरची आठवण व्हायची. घरातल्या थेरीपीवर डोकं चक्रावून जायचं, मग सागरच्या टारगटपणावर बाराखडी बरसायची. झाशीच्या राणीगत स्वप्नाली आरोपींच्या पिंजऱ्यात ठेवून शांत करायची, आणि स्वप्नील मोबाईलच्या क्लिपमध्ये तुझी दहशत बंदिस्त करायचा. दुपारच्या जेवणावळीत शिळ्या अन्नावरच भूक भागवायचीस, सर्वांना मात्र ताजं खिलवायचीस. तुला व्यर्ज असलेल्या मच्छी मटणावर ताव मारून डॉक्टरांची माय काढायचीस. असह्य वेदनेने तू व्याकुळ व्हायचीस, कैक डॉक्टर बदलूनही काळ बदललाच नाही. आयसीयूमधल्या जीवघेण्या वेदनांनी तुला नामोहरण केलं. कुणाचाही विश्वास बसत नव्हता तुला कॅन्सर आहे म्हणून. फसवलंस तू स्वतःलाच. दररोजच्या डझनभर गोळ्या खाऊन जगण्याची प्रगल्भ इच्छा असतानाही सर्वच इच्छा अपुऱ्या राहिल्या, त्याची खंत तुला सलत होती. किंबहुना लग्नाच्या 30व्या वाढदिवसाची आठवण आयसीयूमधल्या यंत्राच्या गराड्यात बंदिस्त असतानाही काढीत होतीस. तुझ्या सख्याला अखेरचं काहीतरी म्हणायचे होते, पण शब्दच उमटत नव्हते. टपोऱ्या डोळ्यातून अश्रू मात्र पाझरत होते. खरं सांग, तुला आय लव यू तर म्हणायचे नव्हते. कवी